मैं बोलता था सर तुम्हें तिचा 8-10 दिवसाचंच नाही तर मागचं तुम्ही बघितलं असेल ती आत्ता डाएट वर गेली वजन खूप होतं तिचं आणि त्या वजनामुळे होत नव्हतं पण ह्या आठवड्यामध्ये झपझपझप तिचं वजन पण थोडंसं कमी व्हायला लागलं फक्त एक टाइम जेवते दिवसातून एवढं सिरियसली घेतलं ती आणि महत्त्वाचं तिचं 100 आणि 800 जो स्कोर तिचा होत चाललाय किंवा टायमिंग जी कमी करते ती प्रत्येक दिवसामध्ये 10-10 सेकंदाचं इम्प्रूव्हमेंट येत चालली काय होतं तुझा पहिल्या दिवशी सुरू केलं तेव्हा 10 दिवसापूर्वी 4 मिनिटाचं आज किती आलं 3:43 हे जे आहे ना एक आठवड्यामध्ये एवढं इम्प्रूव्हमेंट हे साधी गोष्ट नसते 18 सेकंदाकडून 14 सेकंदाकडे पटकन जाणं एक आठवडा 2 आठवड्यामध्ये 24 सेकंदाकडून 16 सेकंदावर जाणं ही साधी गोष्ट नसते एक आठवड्यात पुढच्या आठवड्यात तिचं इम्प्रूव्हमेंट जबरदस्त होईल गोळा चांगला टाकते आणि विशेषतः लेखी परीक्षेमध्ये त्या मागच्या आठवड्यातला परफॉर्मन्स जबरदस्त आहे जिथे 35-40 होती मागच्या आठवड्यात किती 70 म्हणजे 4 दिवसापूर्वी झालेल्या परीक्षेला 70 स्कोर झाला त्याच्या आधी 69 काहीतरी स्कोर होता त्याच्या आधी 65 काहीतरी स्कोर होता त्याच्या आधी 50-55 त्याच्या आधी 35-5 हे जे चाललंय ना डेव्हलप होत होतो पुढच्या आठवड्यात किती काढशील बोल 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 पटकन बोल 80 पुढच्या आठवड्याचं 80 टार्गेट आहे रिटर्नचं आणि ग्राउंड पण 45 क्रॉस झाली पाहिजे 45 क्रॉस झाले पाहिजे जबरदस्त परफॉर्मन्स आहे त्याच्यामुळे तिला एक छोटीशी शुभेच्छा पुढच्या आठवड्यामध्ये जबरदस्त